कैवल्यमूर्ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 29 जून रोजी आळंदी नगरीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे आणि या बैलजोडीमध्ये मानाच्या बैलजोडीचा मान जो आहे तो यावर्षी कुऱ्हाडे परिवाराला जो आहे तो मिळालेला आहे. एकंदरीतच पालखी सोहळ्यामध्ये जय्यत अशी तयारी जी आहे ती पाहायला मिळते आणि या बैलजोडीला जे आहे ते देखील मानाचं असं अनन्यसाधारण महत्त्व असतं. स्वतः कुऱ्हाडे परिवार जो आहे कुऱ्हाडे कुटुंबीय जे आहेत ते स्वतः आपल्यासोबत आहेत. दादा, मानाच्या बैलजोडीचा मान यंदा आपल्याला मिळालेला आहे, काय भावना आहे? खूपच आनंद झालेला आहे की हे आम्हाला साधारणतः 30-35 वर्षानंतर हा मान मिळाला, तर याचा खूपच आनंद झालेला आहे आम्हाला. ही सेवा करण्याची संधी मिळाली, अशीच इथून पुढं पण सेवा करण्याची संधी माऊलींनी देव अशी माऊलींच्यांनी प्रार्थना. साधारणतः कशी तयारी घेत असता तुम्ही, कशी तयारी तुमची सुरू आहे? आता रोज सकाळी त्यांना 4 वाजता उठून खायला वगैरे टाकायचं, त्याच्यानंतर 9 वाजता रिहर्सलला न्यायची, बैलगाडीला झोपून असन, शेतामध्ये आवतकाठी हाकण्यासन, अशा पद्धतीने आम्ही सराव करून घेतो. विशेष काळजी काय घेत आहे तुम्ही यानिमित्त? की त्यांना कुठली दुखापत नाही झाली पाहिजे, त्यांचं खाण्यापिण्याचा जो विषय असतो त्याच्यामध्ये काय चुकीचं काम नाही झालं पाहिजे. म्हणजे कसं की जेणेकरून त्यांना त्या गोष्टीपासून इजा होईल, अशा सगळ्या गोष्टी तपासून आपण ते करतो सगळ्या गोष्टी. तुम्ही मगाशी जसं सांगितलं तसं 35 वर्षानंतर हा संपूर्ण मान जो आहे तो मिळालेला आहे. आळंदीपासून पंढरपूरपर्यंत तुम्ही देखील पायी जाणार आहात, तुमची देखील वारी होणार आहे, त्यामुळे मनातल्या भावना काय आहेत यानिमित्त? की हा जो मान मिळाला त्याच्यामधून इतका आनंद झाला आहे की आमचे एक चुलते वारले आत्ता 1-7-8 महिन्यापूर्वी, त्यांची खूप इच्छा होती की हा बैलजोडीचा मान आपल्याला मिळावा, त्याच्यामुळं खूपच आनंदाचं वातावरण आहे. आमच्या घरामध्ये असतील आमचे पुतणे भाऊ आमची आत्या म्हणजे परिवारातले सगळेच सदस्य, खूपच आनंद झालेला आहे. एकंदरीतच त्यामुळं मानाच्या बैलजोडीचा मान जो आहे तो यंदा कुऱ्हाडे परिवाराला मिळालेला आहे आणि अशीच जन्मोजन्मी माऊलींनी आपली हातून जी आहे ती सेवा करून घ्यावी अशीच इच्छा किंवा अशी भावना जी आहे ती त्यांनी टॉप न्यूज मराठीशी बोलताना देखील व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी.